नंदुरबार शहरातील उपनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या वाघोदा गावात एक 2 वर्षीय मुलीला खेळण्याचे आमिष दाखवून शिवदास उर्फ काल्या ठाकरे याने 2 वर्षीय चिमुकल्या मुलीवर अत्याचार केला होता. त्यानंतर मुलीच्या आईने त्या नराधमाच्या विरोधात उपनगर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. उपनगर पोलीस स्टेशनचे तात्कालीन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी तपास करत वेळेत चार्जशीट पाठवले. न्यायालयात जलद सुनावणी होऊन आरोपीला 10 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अत्याचारग्रस्त मुलीला लवकर न्याय मिळाल्याने सामाजिक संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे. महिलांनी अत्याचार सहन न करता त्याच्या विरोधात लढा देणे गरजेचे आहे. शेवटी न्यायालयात न्याय मिळतोच. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार.